पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका. न्यायालयाने विधानसभा निवडणूक लढवण्यास परवानगी नाकारली तर निवडणूक आयोगालाही बजावली नोटीस. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी दिली राम मंदिर उभारणीसाठी देणगी. मंदिर उभारणीसाठी बोर्ड सकारात्मक असल्याचेही दिले स्पष्टीकरण. पुरुष नेता रात्री लोकांना भेटू शकतो पण महिला नेता रात्री लोकांना भेटू शकत नाही. विरोधी पक्ष आणि स्वपक्षीय नेत्यांच्या टीकेला वसुंधरा राजे यांचे उत्तर. मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांना मदत करावी. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत केली विनंती. वयासोबत त्यांची परिपक्वताही वाढावी. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या संजय राऊत यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा. मी क्रिकेट खेळत नाही पण नियोजन करतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून नितीन गडकरींच्या वक्तव्याचा समाचार. आम्ही ये जा करणार नाही पण कायम सत्तेत राहू. मी पुन्हा येईन वरून खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. राष्ट्रवादीची सर्वेसर्वा शरद पवार यांची मागणी. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा. कुटुंबियांनी मानले चाहत्यांचे आभार. मुलगा अभिषेकसाठी अमिताभ बच्चन यांनी केले भावनिक ट्विट. अभिषेकने लिहिलेल्या पत्राचा फोटो ट्विट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर.